लग्न कार्यानिमित्त गेलेल्या तिघांची घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. ही घटना पांढरकोडा येथे उघडकीस आली. शहरातील महादेवनगर येथील रहिवाशी प्रदीप राशतवार यांच्या घराशेजारी राहणाऱ्या बोळकुंटवार याच्याकडे लग्न कार्य आदिलाबाद येथे होते. तेव्हा या वार्डातील घरची मंडळी ही सकाळीच आदिलाबाद येथे लग्न कार्यास गेली होती. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी राशतवार, गड्डमवार व लग्न कार्य असलेल्या बोळकुंटवार या तीनही शेजाऱ्यांची घरे फोडून रोख रकमेसह लाखोंच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. दुपारी 2:30 प्रदीप राशतकर यांना आदिलाबाद येथे काहींनी मोबाईलवर संपर्क करून घर फोडल्याची माहिती दिली. तेव्हा राशतवार हे आदिलाबाद येथून तात्काळ परत आले. त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडून होते. त्यांनी त्यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील अलमारीमध्ये ठेवून असलेले रोख 40,000 रुपये, 3 सोन्याची पोत, 10 ग्रॅमची मुलाची माकोडा चेन, सोन्याचा टॉप, सोन्याची रिंग, सोन्याची अंगठी चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी लग्न कार्य होते त्या बोळकुंटवार यांच्या घरातील 7.5 ग्रॅमचे सोने तर गजानन गुड्डमार यांच्या घरातून 3 ग्रॅमचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले.